भीषण अपघातात लाखांदूर तालुक्यातील दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यू, वडील गंभीर जखमी। गोंदिया जिल्ह्यातील नयनपूर येथील घटना, अपघातग्रस्त ट्रकसह चालकाला घेतले ताब्यात। भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील देवरीकडे दुचाकीने एक दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह निघाले होते। यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली। या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन चिमुकल्यांसह आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले। ही घटना डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीतील नयनपूर येथे गुरुवारला सायंकाळी 6:30 सुमारास घडली। प्रीती तुळशीराम मेश्राम वय 34 वर्ष, कृष्णा वय 12 वर्ष, चिन्मय वय 6 वर्ष यांचा या भीषण अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला तर तुळशीराम रामा मेश्राम वय 45 वर्ष हे गंभीर जखमी झाले। तुळशीराम यांचे मूळ भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खैरी घर येथील आहे, मात्र ते गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील देवडगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। तुळशीराम हे पत्नी प्रीती आणि दोन चिमुकल्यांसह साकोली येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी आले होते। येथून देऊळगावकडे दुचाकी क्रमांक MH 35W2351 ने परत निघाले होते। देवरीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील नयनपूर गावाजवळ भरधाव आलेल्या CG04JD6115 दुचाकीला जबर धडक दिली। या भीषण अपघातात दोन मुलांसह आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले। अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला होता। डुग्गीपार पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले। दरम्यान गंभीर जखमी तुळशीराम यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे। अधिक तपास डुग्गीपार पोलीस करीत आहेत।